आपल्या विदर्भातल्या जागा आपल्या वाट्याच्याच का मागते, त्या एनसीपीच्या का मागत नाहीये, शिवसेना आपल्यालाच वेठीस का धरते, असं काँग्रेसचे नेते जर मीडियाशी बोलले असतील असं मला वाटत नाही की तुम्ही मला प्रश्न विचारता। काँग्रेस नेत्यांचं सगळे निर्णय हे दिल्लीतून होता, तो राष्ट्रीय पक्ष आहे, महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याची निवडणूक आहे, त्यांच्या बैठका दिल्लीत होत असतात, त्याच्यामुळे या राज्याचे नेते काँग्रेसचे दिल्लीत जाऊन त्यांच्या हायकमांडला भेटायला थांबले असतील, तर त्यात काय चुकीचं आहे असं मला वाटत नाही। आता जो तुमचा प्रश्न आहे तो काँग्रेसचा प्रश्न आहे असं मी मानत नाही की विदर्भातल्या आमच्या जागांवरच हक्क का, हा तुमचा प्रश्न चुकीचा आहे, मी काँग्रेसचा प्रश्न चुकीचा असं म्हणत नाही। कोणताही एक भाग जो असतो हा एखाद्या पक्षाचा नसतो, एखाद्या भागावरती एखाद्या पक्षाचा प्रभाव नक्की असतो, जसा कोकणामध्ये शिवसेनेचा प्रभाव, मुंबईत शिवसेनेचा प्रभाव आहे, उत्तर महाराष्ट्रात बऱ्याचशा भागात शिवसेनेचा प्रभाव आहे, विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस फारच नगण्य आहे, कमी आहे, त्यांच्या काही जागांवर नक्कीच त्यांची ताकद आहे, आता वर्ध्यात त्यांचे खासदार निवडून आलेले आहेत, काही ठिकाणी आमदार आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या आणि आमच्या विदर्भात जागा वाटपा संदर्भात काही क्लॅश होण्याचा प्रश्नच येत नाही। आणि मी तर म्हणेन काँग्रेस पक्षाशी सुद्धा आमच्या विदर्भात कुठे एखादी दुसरी जागा सोडली तर फार मोठे मतभेद आहेत असं मला वाटत नाही। आता एखाद्या जागेवर दोन पक्षाचे कार्यकर्ते दावा सांगतात ना, त्यातून मार्ग काढावा लागेल, आणि आज संध्याकाळपर्यंत हा मार्ग निघेल याच्याविषयी आमच्या मनात तरी कोणती शंका नाही, कदाचित आज जमलं आम्हाला तर तीन पक्षाच्या ज्या जागा वाटपाचा जो याद्या आणि फॉर्म्युला आहे तो कदाचित आज संध्याकाळपर्यंत सुद्धा आम्ही जाहीर करू, इथपर्यंत आमची तयारी आहे। हा बोला बोला। जर असं असेल तर दोन दिवस काँग्रेसचे नेते दिल्लीत राहतात, भाजपची पहिली यादी जाहीर होते, महाविकास आघाडी बघा, भारतीय जनता पक्षाची पहिली यादी जाहीर झाली म्हणजे काय फार मोठं तीर मारला असं होत नाही ना, त्यांचे जे विद्यमान आमदार आहेत तेच 99% जाहीर झालेले आहेत, असं काय वेगळं काय त्यांनी काय जाहीर केलंय का, नाही, जे विद्यमान आमदार आहेत त्यांचे जे काय 104-105 असतील त्यातले बहुसंख्य आमदार त्यांनी जाहीर केले, यात तुम्हाला एवढं आनंदाचा गुदगुला व्हायचं कारण काय कोणाला, आणि कोणालाच होऊ नये, आम्ही सुद्धा आमच्या आमदारांना आम्ही गोअहेड दिलेला आहे, माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या आमच्या हक्काच्या जागा आहेत तिथल्या उमेदवारांना आमदारांना माननीय उद्धव साहेबांनी मातोश्रीवर बोलून सांगितलं आपण कामाला लागा, आमची ती आमच्या कामाची पद्धत हीच आहे, आमच्याकडे उमेदवारांच्या याद्या आम्ही जाहीर करत नाही हे आपल्याला अनेक वर्ष माहीत असेल,